तारवे सरांच्या माध्यमातून त्यांना सुद्धा आपण उद्याच्या दिवसामध्ये ऐकू शकाल या क्रीडानगरीमध्ये. तर निंबोलीचे ते वाईज ऑफ निंबोलीचे समालोचक आहेत, तर त्यांच्याकडून या दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू मनोज गारवे सर, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स, सागर वाकडे मॅन फ्रॉम टिटवाळा. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा तर आहेतच. या सामन्याच्या विजेत्या संघास सन्माननीय चिंतामण शेटजी मगर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. पुन्हा एकदा डावखोर आताचा फलंदाज हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आहे. शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही, कारण एक शती ऑलरेडी आलेली आहे आणि या दरम्यान धावसंख्या सुरू होते. एक धाव एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक बाद एक धावा झालेल्या आहेत. गोलंदाजीवरती सुंदर असं नियंत्रण आहे. आखूड टप्प्याचे चेंडूंचा सुयोग्य वापर सिमेंट विकेटवरती कसा करावा अद्याप मात्र या गोलंदाजाने दाखवून दिलाय. पुढचा चेंडू सामना करण्यासाठी तयार होतोय. भाऊ उजव्या हाताचा ओरधोकेट स्वरूपाचा मारा पंचांना पार करून आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र सुरेख टायमिंग होऊ शकलेला नाही आणि चेंडू जातो तो लॉंगॉनच्या दिशेने. पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र प्रगतीपथावर आहे गोलंदाज उमेश यांचं. आणि या दरम्यान एकेरी दुहेरी धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून, कारण मर्यादित षटकांचे सामने जरी असले तरी विकेट्स मात्र शिल्लक ठेवाव्या लागतील जर अखेरच्या काही चेंडूवरती फटके खेळून काढायचे असतील. आणि आता मात्र क्रिकेटच्या भाषेमध्ये नैसर्गिक फायदा ज्यांना मिळतो, डावखुऱ्यात त्याचा फलंदाज सामना करण्यासाठी तयार उमेश यांचा, मात्र गोलंदाजी ओव्हर द विकेट स्वरूपाचीच आहे. पुन्हा एकदा आपण पहुया शरीरावरती केलेला मारा आहे, पायांवरती टाकलेला चेंडू आहे, हलक्या हाताने खेळून काढलाय तो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान. एक धाव मात्र मिळते आणि धावसंख्या झाली ती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने मात्र धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न केला तो उमेश. अतिशय सुरेख गोलंदाजी. आपण जर पाहिलं तर शेवटचे काही चेंडू स्लोअर वन स्वरूपाचे टाकलेले आहेत, म्हणजे अचूक टप्पा आहे, दिशाही योग्य आहे आणि गतीचाही सुयोग्य वापर आहे. उमेश यांचं पहिलं षटक मात्र प्रगतीपथावर सामना करण्यासाठी तयार होतोय फलंदाज भाऊ. पुढचा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूने उसळी घेतली अन्यथा यष्ट्यांचा वेध घेतला जाऊ शकला असता. षटक संपलं आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. मानिवली संघ प्रथम फलंदाजी करताना एक गडी मात्र गमावलाय आणि धावसंख्या झाली ती 3 धावा. निश्चितच आपण जर पाहिलं सिमेंट विकेट आहे, क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेने ठासून बनलेला खेळ मानला जातो. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटचं भविष्य सांगितलं जाऊ शकत नाही. अर्थात क्रिकेटचं भविष्य सांगणार अजून भविष्यकार जन्माला यायचं आहे. कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आणि अर्थात सिमेंट विकेट. खरं तर पुणे आणि परिसरामध्ये सिमेंट विकेटचं एक काळ वारं व्हायला गेलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सिमेंट विकेट क्रिकेटर तयार झाले आणि आता मात्र ठाणे जिल्ह्याच्या या निंबवली क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय सिमेंट विकेटवरती खेळला जाणारा क्रिकेटचा हा तरार. स्वर्गीय नारायणजी देशमुख स्मृतीच्या षटक पाहूया. दुसरं षटक कोण घेतोय? गोलंदाज महेंद्र आपलं दुसरं षटक घेऊन येतोय. अर्थात सांघिक दुसरं आहे, वैयक्तिक पहिलं असेल. पहिल्या प्रथम फलंदाजी करताना मानिवली संघ एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा जमवल्या. पुढील नक्कीच षटकांमध्ये काही मोठे प्रहार पाहण्याची संधी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना मिळेलच यात काही शंका नाही, कारण दोन्ही ताकदवान संघ आहे, दोन्ही तुल्यबळ संघ आहे आणि तुल्यबळ संघांचा घनाघात आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्रक्षणाची जमावट आहे. एक पुढचा चेंडू मात्र आता मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. चेंडू मात्र जातोय डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अतिशय सुरेख फटका फुलटॉस चेंडूचा खरपूस असा समाचार घेतला होता आणि चेंडूला दाडलं होतं तो म्हणजे स्वयंसेवकांना विनंती आहे चेंडू आणण्यासाठी जायचं आहे. आणि या दरम्यान पहिला चेंडू फुलटा स्वरूपाचा चेंडू थोडस नियंत्रण गमावला आणि त्याचा खरपूस समाचार घेतला, कारण चांगल्या चेंडूंना सन्मान देणं आणि वाईट चेंडूंचा समाचार घेणं याचंच नाव क्रिकेट आहे. आणि डावखुरे आताच्या फलंदाजाने मात्र चेंडूला भिरकावून दिलं होतं. ते तिथे एक क्षेत्ररक्षक देखील तैनात होता, परंतु कोणत्याही प्रकारची तमा बाळगली नाही, कारण संघ थोडासा अडचणीत आहे. धावा जमाव्या लागतील आणि धावसंख्या झाली ती 9 धावा. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय फलंदाज महेंद्र केने. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र अतिशय सुरेख नियंत्रण मिळवलेला आहे आणि चेंडूने टप्पा घेतल्यानंतर थोडीशी बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक करतोय गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला होता,
आपण पाहतोय की क्रिकेट आहे, पहिल्या चेंडूवरती जर प्रहार पडला तर पुढील चेंडूवरती दबाव येतो तो गोलंदाज, मात्र तसं कोणत्याही प्रकारचं घडलं नाही महेंद्रच्या बाबतीमध्ये. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा तयार. आता मात्र आकाशाला गवसणी घालणारा एक लांबवर फेकलेला डीप मिड विकेट सीमारेषा पाडतोय 6 धावा. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, आणि पुन्हा एकदा फलंदाजाने दाखवून दिलंय की पहिला होता तो माझा काही फॉर्म नव्हता, तर माझ्याकडे क्लास आहे, आणि क्लास मात्र परमनंट असतो, कारण फॉर्म इज टेम्पररी बट द क्लास इज परमनंट, आणि तोच क्लास दाखवतोय फलंदाज डावखुरे आताचा मुकेश. दोन खनखणीत षटकार मात्र खेचले, आणि अक्षरशः सर्व क्रीडा रसिकांच्या डोळ्याची पारणं मात्र ज्याने फेडली आहेत. आता पाहूया महेंद्र कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय, कारण क्रिकेटमध्ये अशी काही आसरं नक्कीच आहेत की जगातल्या कोणत्याही फलंदाजाला त्याच्यावरती रोखलं जाऊ शकतं, आणि कोणतं आसरं मात्र आपल्या भात्यातून तो बाहेर काढतोय हे पाहणं महत्वाचं ठरेल. पुन्हा एकदा चेंडू बिरकावून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, हा लागोपाठचा दुसरा षटकार. हॅलो, यस, थँक्यू डीजे. तर आपण प्रेक्षकांकडे सुद्धा जाऊया आयवा जेलसाठी. यशवंत भाऊ दळवी यांच्या माध्यमातून 251 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे. बघा, प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आयवा जेलसाठी. जो सीमारेषा बाहेर जो कोणी झेल घेईल त्याला 251 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल यशवंत भाऊ दळवी यांच्या माध्यमातून. बघा, ट्रॅक आणि टी शर्ट जर कोणी परिधान केलं असेल त्याला मिळणार नाही, याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. प्रेक्षक ज्या प्रेक्षकांनी टी शर्ट किंवा ट्रॅक परिधान केले असेल त्याला मात्र पारितोषिक दिलं जाईल. तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे या प्रेक्षकांनी. आपण 3 दिवस पाहतोय आयवा जेलसाठी पारितोषिक लाभले जाते सचिन दादा दळवी यांच्या माध्यमातून. तर आज बघितलं तर पारितोषिकचं मात्र अजून किंमत वाढली जाते, ती 251 रुपयाची पारितोषिक आयवा जेलसाठी. तर पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, सज्ज झालेले आहेत सागर वाकडे मॅन फ्रॉम टिटवाला. धन्यवाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र ओव्हर द विकेट स्वरूपाचा मारा करण्यासाठी गोलंदाज तयार. चेंडूने टप्पा घेतल्यानंतर उसळी घेतली, दुसरं षटक संपलं, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22 धावा. या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्यात, आणि त्या 19 धावांपैकी 3 खणखणीत षटकार मात्र आले होते ते मुकेशच्या बॅटमधून. आपण पाहिलं दोन्ही षटकार अतिशय टोलेजंग स्वरूपाचे होते. एक होता फुलटॉस स्वरूपाच्या चेंडूवरती, तर एक होता राईट इन द स्लॉट ज्याला म्हणतात, बरोबर बॅटच्या मधोमध टाकलेल्या चेंडूवरती डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर मात्र खेचला होता. धावसंख्या झाली ती 22 धावा, 11 ची सरासरी राखण्यात यश आलंय. पाहूया पुढील षटक कोण घेऊन येत आहे, तिसरं षटक असेल, आणि तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज मात्र तयार होतोय. एकविरा स्पोर्ट्स क्लब गुरवली, अतिशय सुंदर असं नियोजन या गुरवली क्रिकेट ग्राउंड मध्ये आपण पाहतोय, कारण जरी ग्रामीण भाग असेल तरी ग्रामीण भागातल्या क्रिकेटचं ग्लॅमर आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. कारण आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये देखील जेव्हापासून व्यावसायिक क्रिकेटचं वेळ आलं, आणि व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून ठाणे जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, आणि पुणे जिल्हा असेल, या जिल्ह्यांमध्ये क्रिकेटला अक्षरशः उद्धार आलेला आहे, आणि त्याचंच हे स्वरूप आपण पाहतोय. एकविरा स्पोर्ट्स क्लब गुरवली आणि सचिन शेठ दळवी यांच्या माध्यमातून आणि त्यांची संपूर्ण टीम हे पाहतोय आपण सुंदर असं नियोजन. स्वर्गीय नारायणजी देशमुख स्मृती चषक 2019 सामना करण्यासाठी तयार मुकेश, ज्यानं आपली चुणूक मात्र दाखवून दिलेली आहे डावखुरे आताची फलंदाजी, आणि सामना करण्यासाठी तयार अनुभवी गोलंदाज उमेश यांचा. मैदानाच्या बाहेर कोणत्या तरी गाडीचा आरसा चमकतोय, आणि थोडस डिस्ट्रक्शन होते फलंदाजाला, तर विनंती आहे त्या गाड्यांचे आरसे थोडेसे खाली करायचे आहेत, आणि सर्व तयारीसह सामना मात्र सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. उमेश गोलंदाजीसाठी तयार, तर मुकेश सामना करण्यासाठी तयार. पाहतोय आपण थर्ड मॅन आहे, पॉइंट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, आणि डीप मिडविकेट, डीप स्क्वेअर लेग या क्षेत्ररक्षणाच्या सजावटीसह सामना करण्यासाठी तयार गोलंदाज. आता मात्र पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि चेंडू होतो लॉंग ऑफच्या दिशेने. या दरम्यान सुरक्षित रक्षण होतं, फेकी देखील सुरेख आहे, मात्र
सुरेख मंदा मंदा चेंडू ने अपनी दिशा बदलली है आणि जिथे जिथे एक येणार होती तिथे तीन धावा याचच नाव क्रिकेट आहे आणि या तीन धावांच्या मदतीने धाव संख्या झाली ती 25 धावा। कारण क्षेत्ररक्षक जरी सुरेख असेल म्हणजे क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण जरी सुरेख केलं फेकीचाही रोल तेवढाच महत्त्वाचा असतो। कारण सुरेख क्षेत्ररक्षणामध्ये ती मोहर उमटवली जाते सुरेख फेकीने, मात्र इथे थोडीशी फेकी चुकली कारण नॉन स्ट्राईकच्या दिशेने जरी फेकी करू शकले असते तर पुरेसं होतं, मात्र ते स्ट्राईकच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला यष्टीरक्षकाच्या दिशेने। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय, आता मात्र स्ट्राईकच्या दिशेने पुन्हा एकदा तो भाऊ आणि सामना करण्यासाठी तयार उमेश यांचा। उमेश यांचं पहिलं षटक अतिशय सुरेख फेकलं गेलं होतं, आता पाहूया दुसऱ्या षटकामध्ये अद्याप काही चेंडू येणं शिल्लक आहे। पुढचा चेंडू उमेश यांचा, आता मात्र चेंडूवरती जाऊन चेंडू खेळून काढला गॅप मध्ये स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान एक धाव मात्र सुरेख मिळवली आणि दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केलाय आणि दोन धावा मिळाल्या। धावसंख्या 2 ने वाढ झाली, धावसंख्या झाली ती 27 धावा। या दरम्यान दोन धावा ज्या मिळाल्यात, कारण क्रिकेट हे फक्त चौकार षटकारांच्या सहाय्याने खेळला जात नाही तर क्रिकेट मध्ये एकेरी दुहेरी धावा सुद्धा महत्त्वाचे असतात। कारण फायर फायटिंग स्कोर जर मिळवायचा असेल तर एकेरी दुहेरी धावांचं सुद्धा योगदान तितकंच महत्त्वाचं असतं। पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार उमेश, तर सामना करण्यासाठी तयार भाऊ। आता मात्र फुल टॉस स्वरूपाचा चेंडू, मात्र या दरम्यान आपण पाहतो लॉंग ऑफचा खेळाडू लॉंग ऑन मिडल आला आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय। धावसंख्येत 1 ने वाढ झाली, धावसंख्या झाली ती 28 धावा। आता मात्र पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज होतोय डावखुरे आताचा फलंदाज मुकेश उमेश यांचा। पाहूया त्याच्यासाठी कशा प्रकारची क्षेत्ररक्षणाची सजावट पाहतोय। कारण आपण नैसर्गिकरित्या पाहिलं तर डावखुरे आताचे फलंदाज हे लेग साईडला जबरदस्त असे फटके खेळण्याची क्षमता ठेवतात। पाहूया पुढचा चेंडू, आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि जेल टिपला फलंदाज बाद। धन्यवाद। आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाला प्रथमता चेंडू समजलेला नव्हता, परंतु चेंडू इतका काळ हवेत होता की त्यानं स्वतःला सावरलं आणि चेंडू खाली स्थिर केलं, झेल टिपला आणि मुकेशची अतिशय जबरदस्त अशी खेळी मात्र संपुष्टात येते। दुसरा धक्का लागतोय तो मानिवली संघाला मुकेशच्या रूपाने आणि मुकेशची जागा घेण्यासाठी येतोय निलेश उर्फ भाऊस शेलार। मला वाटतं स्वतः संघनायक आहे आणि पाहूया संघनायकाला साजेशी कामगिरी निश्चित त्याच्याकडनं अपेक्षित असेल, कारण संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या सुद्धा फटक्यांची निश्चितच संघाला अपेक्षा असेल। निलेश शेलार मुकेशची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आणि मला वाटतं दोन्ही बळी जे मिळवलेले आहेत ते उमेश यांनी मिळवलेले आहेत, दोन्ही बळी जातात ते उमेश यांच्या खात्यामध्ये। आता मात्र सामना करण्यासाठी तयार होतो तो भाऊ, तर नॉन स्ट्राईकला भाऊ सुर्फ निलेश शेलार। पुढचा चेंडू उमेश यांचा, आखूड टप्प्याचा चेंडू तसंच गतीमध्ये केलेलं परिवर्तन, चेंडूने बॅटची कडा घेतली, गेलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने, यष्टीरक्षक स्वतः चेंडूवरती येतोय। या दरम्यान मिळालेल्या आहेत त्या दोन धावा, धावसंख्येत 2 ने वाढ झाली आणि धावसंख्या झाली ती 30 धावा। तिसरा षटक मात्र प्रगतीपथावरती आहे सांगिक उमेश यांचं, तर सामना करण्यासाठी तयार होतो तो भाऊस। उमेश यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर आखूड टप्पे असतील, खोलवर टप्पे असतील, गतीमध्ये केलं गेलेलं परिवर्तन असेल, सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत मात्र ज्यांच्या माध्यमातून होते। पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार होत होते उमेश। तर अतिशय शांत असं वातावरण आहे, परंतु फलंदाजांच्या माध्यमातून अशांत करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल। पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार उमेश, तर सामना करण्यासाठी तयार भाऊ। आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूने बॅटची कडा घेतली, चेंडू गेलाय तो पॉईंटच्या दिशेने, धावसंख्येत 1 ने वाढ झाली, धावसंख्या झाली ती 31 धावा। 3 षटक संपली, 10.33 सरासरीनं धावसंख्या झाली ती 31 धावा। आता नक्की मात्र आपण प्रवेश करतोय तो स्लॉग ओव्हर्स मध्ये, कारण फक्त 2 बळी गेलेले आहेत, अद्याप 8 बळी शिल्लक आहेत आणि पुढील
12 चेंडूंचा खरपूस समाचार घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, नक्कीच खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न केला जाईल। स्लॉग ओव्हर्स मध्ये आपण प्रवेश करत आहोत, पुढील चेंडूंवरती मोठे मोठे फटके खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, यात काही शंका नाही। धन्यवाद, वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजी मार्क्स तयार होतोय, मनीष केने निश्चितच गोरवली गावामध्ये एकवीरा स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून हा क्रिकेटचा थरार रंगतोय। मी पाहिलं की भरपूर सारे व्यावसायिक खेळाडू आज आपल्या स्वतःचं गावाचं प्रतिनिधित्व करत या ग्रामीण क्रिकेट सामन्यांचा आनंद घेण्यासाठी, क्रिकेट सामन्यांचा मजा लुटण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये। आता मात्र मनीष केने कोणत्या प्रकारे पंचांची हालचाल नाहीये, निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र फेकला गेलाय सुरेख गोलंदाजी। या दरम्यान मनीष केनेच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी उजव्या एसटीच्या बाहेर सुंदर असं गुडलेन स्पॉटवरून चेंडू थोडासा बाहेर गेला आणि सरळ जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये। पुढचा चेंडू फेकण्यासाठी मात्र गोलंदाज तयार। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आपण पाहिलं, आखूड टप्प्याच्या चेंडूंचा सुयोग्य असा वापर केला गेलाय, कारण या चेंडूंवरती जर खेळायचं असेल तर आपल्याला टार्गेट करावं लागेल थर्डमॅन पासून तर कव्हर पर्यंतचा एरिया, कारण या चेंडूंवरती आपण पूल हुक अशा कोणत्याही प्रकारचे फटके खेळणं तकरीबन अशक्य आहे। स्किल जर असेल फलंदाजा तर मारू शकतो, परंतु सुरेख दोन चेंडू मात्र निर्धाव फेकलेत। पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार होतोय गोलंदाज। पुन्हा एकदा आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, तू तू मी मी करता करता बाईच्या स्वरूपात मिळालेली एक धावा आहे आणि धावसंख्येत एक निवार झाली आहे, धावसंख्येत 32 धावा। तीनही चेंडू अतिशय सुरेख फेकले, दोन आखूड टप्प्याचे शॉर्ट स्वरूपाचे चेंडू तर एक खोलवर टप्प्याचा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू फेकला आणि चेंडू निर्धाव स्वरूपाचा होऊ शकला असता, परंतु बाईच्या स्वरूपात दोन्ही फलंदाजांनी एक धाव पळून पूर्ण केली, धावसंख्येत एक निवार झाली, धावसंख्या झाली ती 32 धावा। पुढचा चेंडू सामना करण्यासाठी तयार निलेश शेलार उर्फ बाऊस। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळतो, चेंडू मात्र जातोय तो ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय। या दरम्यान एक धाव मिळते सुरेख, क्षेत्ररक्षण फेकी देखील सुरेख आणि धावसंख्या झाली ती 33 धावा। अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत तरी या षटकामध्ये फेकली गेलेली आहे, बांधून ठेवले दोन्ही फलंदाजांना, सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो मनीष केने। आपल्या संघासाठी बहुमूल्य असं योगदान दिलं जातंय। आता मात्र पुढचा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू गेला तो लॉंग ऑफ आणि कव्हरच्या दरम्यान, क्षेत्ररक्षकाकडनं सुद्धा अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या दरम्यान दोन धावा पळून पूर्ण केल्यात, धावसंख्येत दोन निवार झाली, धावसंख्या 35 धावा। मनीष केने अतिशय सुरेख गोलंदाजी, कारण मर्यादित स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये जर अशी गोलंदाजी झाली तर निश्चित मोठं योगदान आपल्या संघासाठी दिलं जाईल, यात काही शंका नाही। पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय मनीष केने। पुढचा चेंडू मनीष केने यांचा काहीसा कानमंत्र कर्णधाराच्या माध्यमातून दिला जातो तो भाऊला। पुढचा चेंडू सामना करण्यासाठी तयार निश्चित।
आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि अतिशय सुरेख झेल मात्र टिपला आणि या षटकामध्ये अवघ्या चार धावा खर्च करून एक बळी मात्र टिपला तो मनीष केने याच्या माध्यमातून। सुरेख षटकाची सांगता झाली आहे, धावसंख्या झाली ती 35 धावा। धन्यवाद। यानंतर अखेरचं षटक घेऊन येतो तो मयूर केने आपल्या संघासाठी। निश्चितच आतापर्यंतची जी कामगिरी पाहिली तर 35 धावा जमवलेले आहेत। निश्चितच निंबवली संघाची सुंदर अशी कामगिरी म्हणावी लागेल, कारण सिमेंट विकेट आहे, परंतु लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा कॉम्पिटिटिव्ह होऊ शकतात, स्पर्धात्मक होऊ शकतात, यात काही शंका नाही। पाहूया, निश्चित तुल्यबळ संघ आहे निंबवली संघ, व्यावसायिकता ठासून भरलेली दिसते कारण सुयोग्य असं नियोजन आहे। पहिल्या षटकापासून पाचव्या षटकापर्यंत कुणी केव्हा कशी गोलंदाजी करायची आणि सुरेख क्षेत्ररक्षणाची देखील सजावट आहे। पहिले फक्त 3 फटके जर पाहिले तर सुरेख खेळले गेले होते, त्याला मात्र टिपलं। आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला, तो लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो सुरेख क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मात्र मिळते आणि एका धावेने धावसंख्येत भर पडली आहे। धावसंख्या ती 36 धावा। भाऊस उर्फ कर्णधार निलेश शेलार स्ट्राईकच्या दिशेने सामना करण्यासाठी तयार होतो तो मयूर केने यांचा उजव्या हाताचा ओव्हर द विकेट स्वरूपाचा मारा आहे पंचांना पार करून। आता मात्र हात फिरवून फेकलेली गोलंदाजी आहे, कारण अगदी इथून सुद्धा दिसलं आहे की मनगटाचा वापर केला गेलाय आणि एक लेग ब्रेक स्वरूपाची गोलंदाजी मात्र ज्यांच्या माध्यमातून केली गेली मयूर केने, कारण 10-12 पावलांचा गोलंदाजी रनअप घेऊन मनगटाचा वापर केला गेलाय आणि अक्षरशः समजू शकलेला नाहीये फलंदाज मयूर केने याच्या गोलंदाजीला। आता मात्र फुलटा स्वरूपाचा चेंडू होता, मात्र लोअर फुलटॉस होता, फार काही मोठं क्षती झालेली नाहीये आणि या दरम्यान धावून 2 धावा पूर्ण करतोय निलेश शेलार उर्फ भाऊस आणि धावसंख्या 2 ने वाढ झाली, धावसंख्या झाली ती 38 धावा। पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार मयूर केने, स्लॉग ओव्हर्स मध्ये स्लोअर स्वरूपाची गोलंदाजी आणि मनगटाचा वापर सुरेख गोलंदाजी। आता मात्र पंच कळवत आहेत, हा मात्र आयसीसी नियम क्रमांक 25 चा वापर, दोन्ही हात जमिनीला समांतर करून कळवत आहेत। हा मात्र स्वैर चेंडू आहे, व्हाईट बॉल आहे आणि अवांतर स्वरूपाची मला वाटतं ही पहिलीच धाव आहे, म्हणजे पाहू शकता किती नियंत्रित गोलंदाजी केलेली आहे पुढचा चेंडू। आता मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडू गॅप मध्ये खेळून काढला लॉंग रन आणि मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो फेकी मात्र सुरेख आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फेकीसाठी कारण सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये मात्र फेकले आहे। धावसंख्या 2 ने वाढ झाली, धावसंख्या झाली ती 41 धावा। टिटवाळ आणि गेरसे संघ यानंतरच्या सामन्यासाठी टिटवाळ आणि गेरसे संघ दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, आपण लगेचच समालोचन कक्षासमोर यायचं आहे। नाणेफेकीसाठी टिटवाळ आणि गेरसे संघ आणि निर्धाव चेंडूची सांगता या दरम्यान होते। धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 41 धावांवरती, नक्कीच निंबवली संघ अतिशय खुश असेल आपल्या परफॉर्मन्सवरती, आपण पाहू शकता अवघी एक धाव आतापर्यंत निर्धाव अवंतर स्वरूपाची खर्च केलेला आहे। आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि फलंदाज मात्र बाद आणि